रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हानमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा असणार आहे. महायुतीच्याकडून मोदींच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर पावसाचं सावट असल्यानं वॉटरप्रूफ डोम उभा करण्यात आला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी रामटेकच्या सभेच्या ठिकाणाची पाहणी केली. सभेसाठी 1 लाखपेक्षा अधिक नागरिक येतील असा विश्वास आयोजकांच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जोरदार तयारी सभेच्या करता करण्यात आली आहे. उदय तिमांडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेत आपल्यासोबत. उदय, काय काय विशेष तयारी करण्यात आली आहे? प्रामुख्यानं पावसाचा अलर्ट आहे. मिलिंद, अगदी खरं आहे. पावसाचा अलर्ट जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे. काल आणि आज जो आहे तो नागपुरात हलक्यात मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा दिला होता आणि काल रात्री नागपुरात धुवाधार पाऊस झाल्यानंतर आजची जी मोदींची सभा होणार आहे त्या मोदींच्या सभेवर जे आहे ते पावसाचं सावट असणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं जे आहे ते आयोजकांनी दक्षता घेतलेली या वॉटरप्रूफ टेंट जो आहे तो तिथे उभारण्यात आलेला आहे आणि जितकेही म्हणजे 1 लाख लोक या सभेला असतील असा दावा आयोजकांकडून केला जातो त्या 1 लाख लोकांसाठी जी आहे ती बसण्याची व्यवस्था वॉटरप्रूफ असेल अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. महायुतीसाठी अतिशय प्रतिष्ठेची झालेली रामटेकची जागा आणि या रामटेकच्या जागावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली दुसरी सभा होत आहे. या जे रामटेक मतदारसंघ आहे याच मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील येतात. त्यामुळे भाजप आणि महायुतीनं जी आहे ती ही जागा अतिशय प्रतिष्ठेची केली आहे आणि त्या जागेवर मोदींची सभा होत असल्यानं याकडे आता मोदी या सभेमध्ये कोणांवर नेमकी टीका करतात याकडे लक्ष असणार. कारण आपण पाहिलं होतं की चंद्रपूरच्या टीकेमध्ये चंद्रपूरच्या सभेमध्ये मोदींना उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे आजच्या या सभेमध्ये मोदी नेमकं काय बोलतात आणि कोणावर टीका करतात याकडे लक्ष असणार आहे. आजच्या सभेवर पावसाचं सावट असलं तरी जास्तीत जास्त लोक या सभेला कसे येतील या दृष्टीनं भाजपनं नियोजन केलेलं आहे आणि ही सभा फक्त रामटेक लोकसभा पुरती मर्यादित न ठेवता या सभेमध्ये नागपूर आणि भंडारा गोंदिया लोकसभेतील लोकही कशा पद्धतीनं इथं आणता येतील आणि त्या ठीक आहे त्या दृष्टीनं भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. उदय तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तिकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राज्यात सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरलेला मतदारसंघ म्हणजे सांगली. शिवसेना ठाकरे पक्षाकडे सांगली हा मतदारसंघ गेल्यानं जिल्ह्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. महाविकास आघाडीच्या निर्णयावर सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आज एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. विश्वजित कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह अन्यही सर्व प्रमुख नेते पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील. विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. आसिफ मुर्सल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आसिफ, किती वाजता आणि कुठे हा मेळावा होणार आहे आणि कोण कोण येणार आहे या मेळाव्याला? उद्धव ठाकरे गटाला सांगली लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते स्वतः इच्छुक असलेले विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे नाराज होते. काल दिवसभर ते नॉट रिचेबल होते, परंतु काल दुपारनंतर जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मीडिया समोर येऊन सांगितलं की उद्या आम्ही एक बैठक घेतो. त्या बैठकीत ठरेल की उद्या आम्ही 11 वाजता ही बैठक होणार आहे. आज म्हणजे आज ही बैठक होईल आणि त्यानंतरच्या बैठकीनंतर ठरेल. परंतु ही जर बैठक झाली नाही, परंतु विशाल पाटलांनी काल आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना स्वतंत्रता समाधी उत्सवी 11 वाजता बोलवलेला आहे आणि त्यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. अपक्ष लढायचं की माघार घ्यायचं हा निर्णय होणार आहे. कार्यकर्त्याच्या भावना आहेत तीव्र की ज्यावेळी मदन पाटलांनी सुद्धा 2004 मध्ये अपक्ष लढले होते तशाच पद्धतीने विशाल पाटलांनी सुद्धा अपक्ष लढावं अशी कार्यकर्त्याची भावना आहे. परंतु विशाल पाटील, विश्वजित कदम आणि विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील आणि जयसिताई पाटील हे सगळे एकत्र मिळून जे सांगली जिल्ह्याचे मोठे नेते आहेत यांची सगळ्यांची समजूत काढायला राज्य काँग्रेसचे कोणी पदाधिकारी आज सांगलीत येण्याची शक्यता आहे का? त्या बैठकीत जो निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य असेल. आसिफ तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे आज साधारण 11 च्या सुमारास वसंतदादांच्या स्मृतीस्थळावर कार्यकर्त्यांना जमण्यासाठी निरोप देण्यात आलेले आहेत. पाहूयात इथे काय ठरतं ते. तिकडे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून नाराजी नाट्य रंगलंय. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा आहे.
वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत दुपारी मुंबई काँग्रेसची एक बैठक होते. या बैठकीमध्ये वर्षा गायकवाड काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, वर्षा गायकवाड नाराज आहेत. काल त्यांनी दिल्लीतल्या नेतृत्वाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. आज काय काय होणार आहे? प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात. पण वर्षा गायकवाड या नाराज आहेत. काल त्यांच्या सहकाऱ्याने सुद्धा माध्यमांशी बोलताना उघडपणे ही नाराजी व्यक्त केली होती आणि असं म्हटलं होतं की काँग्रेसवर मुंबईत अन्याय झाला आहे आणि अशा प्रकारे अन्याय करणं हे योग्य नाही, याबद्दल वरिष्ठांशी बातचीत करावी लागेल.